आले योगात. अरे दादा तू ये ना असा काय विचारतस? हा विचारतस म्हणजे विचारच पाहिजे ना. अगं माझी बहीण असलीस तरी माझ्या लेकीची सासू असस. नाही म्हंटल कशाहून तरी पापड मोडलो म्हणून रुसून बसायची. काय तरी काय तुझा दादा लाले काय सगळं हळद संपली तरी तुझी हाऊस संपली नाही अजून. अरे दादा उद्याच्या लग्नाची तयारी करत होत आहे मी. बर तू सहजच दिलेलास ना? नाही मग तुझ्यासाठी एक खास गोष्ट आणली. हा हे बघ. भातुकलीतले नवरा नवरी आठवते का लाली काय लहानपणी हे दोन सापडत नव्हते म्हणून अख्खा घर डोक्यावर घेतला होतास? आठवतय. आणि आता सापडले तू का? सापडायला हरवलं काय होत? म्हणजे मी अभ्यास करताना मध्ये मध्ये येत होतस ना म्हणून लपवून ठेवलं होतं. म्हणजे दादा तू लपवलं होतस होय? हा मी घर भर शोधत होते आणि मला वाटला बंधून लपवला म्हणून त्याचे केस पण कापलं होत मी. आणि आता समोर येत आहेत. पण दादा तू हे मग आता का परत देतोस? कारण वेणबाई म्हटलं जुनं देऊ आणि नवी सुरुवात करू. लाली तू फक्त आता माझी बहीण राहिलेली नाही आहेस, आपली सगळी नाती बदलून जाण्याच्या आधीची शेवटची रात्र हा म्हणून परत कर. तुझ्याशिवाय मी माझ्या आयुष्याचा विचार पण करू शकत नाही. आता दुसरा काहीच पर्याय नाही सर. पण माझ्या या एकटेपणापेक्षा तुझा आनंद महत्वाचा. निदान तू सुखात आहेस हे तरी मला कळू दे. सर तुमच्यापासून दूर राहून कशी सुखी होईन मी? पण घरच्यांना दुखावणे मी सुखी नाही होऊ शकत. माझा आनंद मी या लग्नात शोधण्याचा प्रयत्न करेन, आनंदी राहण्याचा प्रयत्न करेन तुमच्यासाठी. तू खुश असशील ना मग झालं. निशिकांत प्लीज प्लीज थोडा वेळ थांब ना. ह्या निशिगंधा खोतला शेवटचं बघू दे ना मला. नाही सर आता नाही थांबू शकत. तुम्ही स्वतःला सावरा. तुम्ही माझी ना ताकद आहात. तुम्ही दुःखी झालात ना तर मी कोसळून पडेल सर. खरं सांगू लाली ही रात्र संपून असाच वाटत ग सारखा. माझ्या निशीचा बालपण
पुन्हा माका अनुभवता येऊ दे असंच वाटत. जन्म झाल्यानंतर माझ्या तान्यांनिशी कुशीत घेणार, त्याला घरात रांधताना बघणार, त्याच्या बोबड्या बोलत बाबा बाबा असं म्हणणं ऐकू चहा, त्याचा घरात रांगणं, त्याचा वावरणं, त्याचं हसणं सगळा पुन्हा अनुभवता येऊ दे असंच वाटत. ते बापाचा बाप पण साठवून ठेवचा माका लागले. अरे दादा असं काय करतस हा, निशी काय तुझ्यापासून लांब जाणार काय? लांब जाणार ना ते खरं असलं तरी लागले तुम्ही मुली संसारात रमून जातस. ज्या बापाचं नाव आजवं लावत होता, ज्या घरात राहत होता, लग्न करून गेल्यानंतर त्या बापाची काय अवस्था होत असेल असा विचार तुमच्या मनात येतो काय ग मुलींच्या? मला कळत तुका काय वाटतात हा, पण मी सांगते तुका, माझ्या लग्नात माझी पाठवणी तू माझं बाप बनूनच केलंस ना. मला अजून आठवता आया बाप मांडवाच्या मागे जाऊन रडलेला. दादा तुका वाटता दिशी तुका दुरावत, तुम्ही कायम एकमेकांच्या मनात असाल आणि तुम्ही काय दोघा लांब जाणार आहात हा? ते सगळा लाली खरा असला तरी पण नाती बदलले की सगळ्या जबाबदाऱ्या बदलतात. मनात असो नसो पण थोडस दुराव येतच ना. हा काय म्हणजे तुका कामाक लावल्यान? जा तू आराम कर, जा मी करते सगळं. अगं नाही इट्स ओके, ठीक आहे ना, उलट तू आराम कर, तुझी उद्या किती धावपळ होणार आहे. नाही ठीक आहे, मी थोडं काम केलं तर काय फरक पडतो, मी कोणी परकी आहे का? असं असतं तर आमक सोडून जायचा विचार केला नसतस. काय नशीब आहे बघ माझा, दोन दोन लेकी आहेत आणि दोघी एकाच दिवशी माझ्यापासून दुरावणार. नथिंग पर्सनल, पण मला खरंच जावं लागेल. होय गो होवी कळता माका, मी काय तुका इथे घरात बांधून नाही ठेवू शकत, पण अधनामधनं येत जाशील ना आमका भेटूक? माझ्यासाठी नाही गो, पण निशी श्रीनू त्यांचे संसार बघू तरी. येशील ना? सॉरी, तुम्ही काही महत्वाचं बोलत होता का? मी पाणी प्यायला आलो होतो. नाही का, काही नाही, ओवी चालला ना, ताच बोलत होता. हो मी पाणी दे गो त्याका. तर नाही चालणार का? जावंच लागेल श्रीनिवास, तुझ्यापासून दूर. कदाचित तरच मी माझ्या मनातलं तुझ्याबद्दलचं प्रेम विसरू शकेन. श्रीनू काय रे, अजून जागा कसा, झोप नाही लागत आहे वाटत? नाही काय नाही, सहजच. उद्यापासून सगळं बदलून जाणार आहे हे कळत असताना तू कायमची माझ्यापासून दूर जाणार आहेस हे माहित असताना कशी झोप लागेल मला? तुझं माझ्यावर प्रेम असत ना श्रीनिवास, मी ना आयुष्यभर इथे राहिले असते. हे घर, ही माणसं, नाती सगळं आपलंच केलं असत, पण आता मला जायलाच हवं. तुझ्या आणि निशीच्या सुखासाठी.
प्यायलंच पाणी, जा आता जाऊन झोप. उद्या लग्न खूप धावपळ होणार तुझी. जा बघू, जा जा जा. गुड नाईट. बस झाली कामा, जा बघू तू पण जाऊन झोप. अगं करवलीस तू, तुझी पण खूप दगदग होणार आहे उद्या. जा बघू, झोप जा, जा जा जा. हो गुड नाईट. दादा, तुझ्या मनातली घालमेल समजत माका, पण मी सांगते तुका, काही एक काळजी करू नकोस. आपल्यातला काही एक बदलणार नाही, ना आपण ना आपली नाती. हा लग्नानंतर ना निशी आणि शेनू वेगळा काय असल्यासारखं वाटणारच नाही बघ. उलट ना आपल्या या नव्या नात्यासोबत आपली नाती आणि आपलं घर अधिक घट्ट होत बघ. असाच होऊ दिला तू म्हणते तसच होते. आणि बीन बाई, आता हे सगळं आवरा आणि झोपा लवकर. झोप पूर्ण घ्या, मी निघतोय. उद्या माझ्यावर वधू पित्याची मोठी जबाबदारी हा. आणि उद्याचा दिवस कधी उजाडतोय असाच माका झालेला. मी निघतोय. दादानू या गुरुजींका देवा लवकर, ना त्या बोंब मारत बसले. जा लवकर जाऊ आणि त्या सांगा लवकर लवकर करायला. हो काय झालं, खाणं कुठे आणून ठेवलं का बाहेर? नाही तर बाकी सगळं सामान आलंय ना. आयत्या वेळेस काही उमत आहे. तुम्ही कशाला करताय? द्यायचे काय? नाही द्या, त्याच्याकडे ठेवा. तू आज तरी निवांत राहा तुम्ही. या लेकीच लग्न आहे ना. बरं हळदी कुंकवाचा करंडा. उमत आहे, सगळं सामान जागेवर पोहोचलंय. पण बायकांच्या ओट्या भर आठवणी नाही. हो मताई, सगळी तयारी व्यवस्थित झाली आहे. अजून काय राहुला नाही ना? नाही झालंय सगळं. गौरी और पूजनाची तयारी बघितलंस काय? अरे मांडायचा राहुला नाही ना, चल चल बघूया आधी. हो हो चला चल 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 चल. अहो हे घेऊन जा ना तुम्ही. मी ठेवू? उमाताई बरोबर कोणी नको का? म्हणजे तू पण ना. ए श्याम हजर ये. ये आणि शांत अगोदर दे आणि त्यांना सांग उमाबेनी दिलं. हा जा लवकर बंधू. हा काय काय? अरे अरे गुरुजींका येळेत बोलवलंस ना. आहे खर तर ना त्या गुरुजींका मी मुक्कामाकच ठेवणार होतो काल. काय बोलतस काय? आहे येतील गो येतील, कशाक टेन्शन घेतस तू? आणि एवढं सकाळी सकाळी कशाक तयार झालं? जा लागेच आराम करायचा ना. घरात लगीन असा आणि मी झोपान जावा? असा नाही गो, सकाळी सकाळी सगळ्यांका उठवून घातलंस. हा रात्री झोप नाही आली वाटत. अरे कशी येतली झोप, माझ्या नातवंडांचं लगीन असा ना. आता नाच जाणार आणि नाचून येणार असं झालं ना तुझा. पण बंधू काय गो सगळा नीट पार पडतला ना रे.
आहे. कशा काळजी करतोस हा? सगळा व्यवस्थित होताला मी असं आहे ना काळजी कर. ए श्याम्या मेलो. ए रमतार. देवा सर्वेश्वरा, सगळा नीट पार पडांदे म्हणजे झाला. निशी, काय झालं? कसला विचार करतेस? काय नाही. आय अंडरस्टँड, भीती वाटत असेल ना निशी. डोंट वरी, सगळं छान होईल. एकदम हॅपीली लग्नाला उभी राहा. श्रीनिवास ना खूप चांगला मुलगा आहे निशी. तो तुला सपोर्ट करेल, तुझी काळजी घेईल. अँड तू तर एखाद्या नवीन माणसालाही भरक फील नाही होत आहे. आणि तुम्ही तर लहानपणापासून एकत्र आहात, मग कशाला घाबरायचं? राईट. बरंच, तू आवर लवकर, कधीही बोलवतील तुला बाहेर. ते काय पुण्य पुण्यवचन, हा त्याची तयारी सुरू आहे ना. सो तू आवर, मी तुला हेल्प करते. उभी, खूप सुंदर दिसतेस. कोणाला तरी वाटेल की तूच नवरी मुलगी आहेस म्हणून. मी नाही, मी नवरी. पण बघ आता मी तुला कशी रेडी करते. श्रीनिवास ना बघतच राहील तुझ्याकडे. चल रेडी हो. निशी, तू खुश आहेस ना? मग मनातला आनंद चेहऱ्यावर पण दिसू दे ना. निशी काय झालंय? निशी व्हॉट्स रॉंग? मला भीती वाटते निशी. मला एक्सपिरियन्स नाही आहे या सगळ्याचा, पण आय गेस लग्न होणाऱ्या प्रत्येक मुलीला असंच फील होत असेल राईट? नाही नाही, असं काही नाही आहे. पण निशी, ओवी तयारी झाली? हो आले. अगं आवरला की नाही निशीचा? किती छान तयार केलंस गो निशिक. अगो या सगळ्या गोंधळात महत्वाची तयारीच राहून गेली बोल. कसली तयारी? उखाण्यांची तयारी. लालीताई म्हणाल्या आहेत माझ्या सुनेक उखाण घेऊक येऊक वयत. लोक म्हणूक नको सुनेक उखाण येत नाहीत म्हणून. आजच्या दिवसात 10 वेळा तरी श्रीनूचं नाव घेऊचं लागत, आपण उखाणांमधून. म्हणून ना मी लिहूनच आणलं. घे, एकदा वाचून घे याच्यात. ओवी का वाचून दाखव तू, म्हणजे एकीकडे त्याची तयारी पण होईल आणि एकीकडे त्याच्या कानावर पडतो. वाच वाच. मंगळसूत्राच्या 2 वाट्या, सासर माहेरची खूण, श्रीनिवास रावांचं नाव घेते मी सावंतांची सून.